राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन. राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन. राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या घोटाळ्याशी संबंधित काही निर्णय हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्देशानुसार व पत्रानुसार करण्यात आले होते, त्यामुळे या घोटाळ्याशी त्यांचा थेट संबंध आहे असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. राजकारणात कोणी संपत नसते, परंतु सत्तेचा उपयोग करून सत्ता आणायची व सत्तेसाठी काहीही करायचे हा गेल्या काही वर्षात शरद पवार यांनी आणलेला भ्रष्ट संस्कृतीचा पॅटर्न नक्कीच संपेल. यावेळी राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या घोटाळ्याशी पवारांचा थेट संबंध आहे अशी टीका देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधलाय. लोकसभेला त्यांनी जिथे जिथे काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार केला तिथे आघाडीचा पराभवच झाला होता. बारामती कडून त्यांचा वापर होत आहे, आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवल्या जात आहेत हे कदाचित त्यांना कळले असणार असे मुख्यमंत्री म्हणाले.